श्री स्वामी समर्थ मी प्रांजली, आपल्याला आयुष्यामध्ये मान सन्मान हवा असेल, कुठे म्हणजे नोकरीच्या ठिकाणी असेल, घरामध्ये असेल, बाहेर समाजामध्ये असेल, ऑफिसमध्ये असेल, आपलं शॉप असेल, जिथे कुठे आपण जे सांगतोय जे बोलतोय त्याचा समोरच्यावर प्रभाव पडावा, आपल्या बोलण्याला किंमत मिळावी, समोरच्याने भाव द्यावा, आपल्याला मान सन्मान प्रतिष्ठा मिळावी, यासाठी आपल्या कुंडलीतील सूर्यग्रह जो आहे तो मजबूत असणे अत्यंत गरजेचे आहे। त्यामुळे सर्वप्रथम या गोष्टी जर आपल्याला आयुष्यामध्ये कुठेतरी घडत असतील किंवा या गोष्टी मिळत नसतील तर सर्वप्रथम आपण कोणत्याही रविवारपासून सकाळी उठलं की उगवत्या सूर्याला अर्घ्य द्यायला सुरुवात करा। तुम्ही बघाल की अगदी काही दिवसांमध्ये जेव्हा आपण सूर्याला अर्घ्य द्यायला सुरुवात होतो करतो तेव्हापासून काही दिवसांमध्येच आपण जे बोलतोय जे सांगतोय त्याचा समोरच्यावर प्रभाव पडत आहे, किंवा आपल्या ज्याही कोणत्या क्षेत्रामध्ये आपण आहोत त्यामध्ये काहीतरी मूवमेंट होत आहे, आपण पुढे जात आहोत, मान सन्मान प्रतिष्ठा आपल्याला मिळत आहे। आणि असं आपण तुम्ही कंटिन्यू 3 महिने करून बघा आणि बघा आपल्या आयुष्यामध्ये कसे चमत्कार होतात। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला आयुष्यामध्ये सुख समृद्धी ऐश्वर आपली मुलं बाळ आपल्याला वेळेवरती व्हावेत, लग्न वेळेवर व्हावं, करिअरमध्ये आपल्याला ग्रोथ मिळावी, जी आपण म्हणतो ना की सांसारिक प्रगती कौटुंबिक प्रगती जी सगळं व्यवस्थित जिथल्या तिथे असावं, तर अशा वेळेला एक नंबर आपल्याला आपल्या कुलदेवीची उपासना करायला हवी, कुलदेवीचा मान सन्मान करायला हवा। दुसरं म्हणजे आपलं जे कुलदैवत आहेत त्यांचा मान सन्मान आपल्याला करायला हवा। आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपल्या पित्रांचं स्मरण हे आपल्याला नेहमी करायला हवं। या 3 गोष्टी जर आपण दैनंदिन जीवनामध्ये केल्या तर बघा संकट अडचणी हे तर आयुष्याचा भाग आहे, ते येणारच, पण जेव्हा आपण या गोष्टी फॉलो करतो ना तर त्यावेळेला कुठेतरी म्हणजे संकट आली तर कुठेतरी तलवारीने हे होण्यापेक्षा सुई आपल्या टोचल्यासारखी त्या संकटाचा म्हणजे आपल्यावर परिणाम होतो, ती संकट एवढी आपल्यावर भारी पडत नाहीत, अगदी म्हणजे हसत खेळत ते संकट पार करून आपण पुढे कधी जातो हे आपल्यालाच कळत नाही। कारण बऱ्याच वेळेला बघा संकट अडचणी आली तर खूप जण घाबरून जातात, मग नको ते पाऊल उचलतात, तर ह्या गोष्टी करण्याची वेळ आपल्याला कधीच येत नाही जेव्हा आपण या 3 गोष्टी फॉलो करतो। तुम्हाला ठीक आहे काहीच करणं शक्य नसेल ना, तर रोज सकाळी स्नान झालं की देवासमोर हात जोडून बसा किंवा जिथे कुठे आहात तिथे आपल्या कुलदेवीचा जो मंत्र आहे तो आपल्याला 11 वेळा म्हणायचा आहे, कमीत कमी 11 वेळा म्हणा। तुम्ही मोजू पण नका, ठीक आहे, तुम्ही सकाळी देवासमोर थांबा, कुलदेवीचा मंत्र म्हणा, त्यानंतर आपले कुलदैवत जे आहेत त्यांचा मंत्र 11 वेळा म्हणा, आणि त्यानंतर आपल्या घरातील कोणत्याही रूममधील अगदी हॉल किचन बेडरूम कुठूनही जी दक्षिण दिशा आहे तर दक्षिण दिशेला तोंड करून उभं राहा, आपले हात जोडा आणि आपल्या पित्रांची जर आपल्याला नावं माहीत असतील त्यांच्या नावांचा उच्चार करा आणि त्यांचं स्मरण करा, धन्यवाद बोला। ह्या जरी गोष्टी आपण रेग्युलर केल्या ना तरीही खूप प्रमाणामध्ये आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला जो प्रगतीचा मार्ग जो म्हणतो कष्ट करतोय मेहनत करतोय पण नशिबाची साथ मिळत नाहीये तर अशा वेळेला सुद्धा या गोष्टी फॉलो केल्या तर कुठेतरी आपल्या भाग्याचा उदय होत आहे, आपल्या कष्टाला भाग्याची साथ मिळत आहे, या गोष्टी आपल्या स्वतःला लक्षात येतील। आता सर्वात महत्त्वाचं की आपल्या आयुष्यामध्ये काही समस्या असतील, कोणतीही समस्या असू द्या, त्यातून बाहेर निघण्याचा आपल्याला मार्ग मिळत नाहीये, तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तुम्ही 21 सोमवार असं कंटिन्यू करू शकता किंवा तुम्ही कोणत्याही सोमवारपासून 21 दिवस कंटिन्यू रोज असंही तुम्ही करू शकता। तुम्ही सोमवारपासून 21 दिवस करणार असाल तर ज्या सोमवारी सुरुवात करणार आहात त्या सोमवारी आपल्याला संकल्प करायचा आहे, किंवा तुम्ही 11 सोमवार 21 सोमवार करणार असाल तर ज्या सोमवारी आपण सुरुवात करतोय त्या सोमवारी आपल्याला संकल्प करायचा आहे। संकल्प कसा करावा हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो तुम्ही बघू शकता। आपली कुलदेवी आपल्याला माहीत नसेल तर ती कशी माहीत करून घ्यावी याबद्दलचा व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवर आहे तो तुम्ही बघू शकता। आपल्या कुलदेवीचा मान सन्मान कसा करावा, कुलदेवीचा मंत्र कोणता, कुलदेवीची सेवा कशी करावी, कुलदेवीचं म्हणजे अनुष्ठान साधना कशी करावी याबद्दलचे सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत ते तुम्ही बघू शकता। आता आपण एका सोमवारी आपण संकल्प केला तर संकल्प केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, सकाळी आपली देवपूजा झाली की आपल्याला काय करायचं, एका छोट्याशा तांब्यामध्ये पाणी घ्यायचं। आता मी तर काय केलेलं आहे बघा, मोठा तांब्या जो आहे त्याच्यामध्ये खूप पाणी बसतं, मग एवढं पाणी आपण करू नाही शकत, तर मी काय केलेलं आहे की छोटंसं बुटकं जे असतं ना, छोटासा कलश आजकाल मार्केटमध्ये मिळत आहेत बघा, तर तो छोटासा कलश विकत आणलेला आहे आणि त्याचा मी उपयोग या सेवेसाठी करत आहे।
आणि माझ्या घरामध्ये माझे नातेवाईक वगैरे त्यांनी पण असंच केलेलं आहे, छोटासा कलश आणलेला आहे आणि त्याच्यामध्ये ती ही सेवा करत आहे। तर आपल्याला त्या छोटासा कलश किंवा तुमच्याकडे नसेल तर मोठा तांब्या, पूजेचा तांब्याचा तांब्या जो असतो ते पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा दोन चमचा किंवा तुम्ही अंदाजे आपल्याला गाईचं दूध टाकायचं आहे। गाईचं जे दूध असतं ते गाईचं दूध आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे आणि त्यानंतर आपल्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे महादेवाचं मंदिर असेल तर त्या महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं आहे। आता बरेच जण म्हणतील की आमच्या आजूबाजूला महादेवाचं मंदिर नाहीये, मग आम्ही काय करायचं, त्यासाठी पण मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। सुरुवातीला मंदिर असणाऱ्यांसाठी, तर आपल्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे महादेवाचं मंदिर आहे तर त्या महादेवाच्या मंदिरामध्ये आपल्याला जायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर हे जे पाणी आपण घेऊन गेलेलो आहोत तर हे पाणी आपल्याला श्री शिवाय नमस्तुभ्यम, श्री शिवाय नमस्तुभ्यम, श्री शिवाय नमस्तुभ्यम हा मंत्र म्हणत म्हणत हे जे पाणी आहे ते आपल्याला त्या शिवलिंगावर अर्पण करायचं आहे। आणि आपल्याला छोट्या महादेवाच्या मंदिरात जा, कारण मोठ्या महादेवाच्या मंदिरात गेलो तर आपल्याला स्पर्श करू देत नाहीत किंवा शिवलिंगावर पाणी अर्पण करू देत नाहीत। तर आपल्या घराच्या आजूबाजूला छोटं एखादं शिवपिंड जरी कुठे असेल तर तिथे सुद्धा आपण हा उपाय करू शकतो। आणि मग तिथे आपल्याला अर्पण करायचं आहे, तुमच्याकडे जर बेलपत्र तुम्हाला अवेलेबल होत असतील, बेलाची पानं, तर ती तुम्ही हे झाल्यानंतर अर्पण करू शकता, किंवा पांढरी फुलं जर असतील तर पांढरी फुलं सुद्धा तुम्ही तिथे अर्पण करू शकता। आपली इच्छा बोलू शकता की काय प्रॉब्लेम आहे ज्याच्यातून तुम्हाला बाहेर पडायचं आहे, काय आहे, आणि जो संकल्प आहे तिथे गेल्यानंतर अगदी म्हणजे तुम्ही हात जोडून जरी महादेवांना सांगितलं, देवादेव महादेवांना की मी याच्यासाठी 21 दिवस किंवा मी या कार्यासाठी 21 सोमवार करणार आहे, तर तिथे आपण नुसतं बोललं तरीही चालेल, किंवा आपण घरी संकल्प केला आणि तिथे गेल्यानंतर फक्त एक वेळा सेवा सुरू करण्यापूर्वी म्हटलं आणि परत आपली सेवा झाल्यानंतर परत म्हटलं, विनंती केली तरीही चालेल। आणि रोज आपल्याला अशा पद्धतीने करायचं आहे, संकल्प एकच वेळा करायचा पहिल्या सोमवारी, पण रोज आपण कशासाठी करतो याच्यातून मार्ग दाखवा अशी विनंती महादेवांना करायची आहे आणि तिथून आपल्याला घरी यायचं आहे। हे झालं आता ज्यांच्या घराजवळ महादेवाचं मंदिर आहे त्यांच्याजवळ। पिरियड्स आले, सुतक आले, तेवढे दिवस स्किप करायचे, जिथे स्टॉप झालं होतं त्याच्या पुढे आपल्याला चालू करायचं आहे। दुसऱ्या गावाला वगैरे गेलो तर तिथे तुम्हाला शक्य असेल तर तिथे तुम्ही करू शकता हा उपाय, फक्त ते काउंट करू नका, खंड पडू नये म्हणून तिथे करू शकता, आणि तिथे जर करू शकणार नसाल तर घरी आल्यानंतर जिथे स्टॉप झालं होतं तिथून पुढे सुरू करा। आता ज्यांच्या आजूबाजूला मंदिर नाहीये तर त्यांनी काय करा की सकाळी आपली आंघोळ झाली, स्नान झालं, देवपूजा झाली की जे ताम्हण असतं आपलं ताम्हण घ्या, त्याच्यामध्ये आपल्या देवघरामध्ये जे शिवलिंग असतं, महादेवाची पिंड असते, ती महादेवाची पिंड ठेवा, त्याचा जो निमुळता भाग आहे तो उत्तरेकडे असावा, अशा पद्धतीने आपल्याला पिंड ठेवायची आहे देवघरामध्ये सुद्धा आणि ताम्हणामध्ये सुद्धा। आणि त्यानंतर ते जे पाणी आपण घेतलेलं आहे ते शिवलिंगावरती, घरातल्या शिवलिंगावरती आपल्याला अर्पण करायचं आहे। त्यानंतर महादेवाची पिंड स्वच्छ धुवून देवघरामध्ये जिथं त्यांचं स्थान आहे तिथे ठेवायची आहे। इथे पण सेम पांढरं फूल असेल तर पांढरं फूल अर्पण करायचं, बेलपत्र असेल तर बेलपत्र आपण अर्पण करायचं जेवढ्या दिवसांचा आपण संकल्प केलेला आहे तेवढ्या दिवसांपर्यंत। आणि श्री शिवाय नमस्तुभ्यम, श्री शिवाय नमस्तुभ्यम हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे पाणी अर्पण करताना, हे ठेवायचं। आणि त्यानंतर हे जे पाणी आहे आपण हे पाणी किंवा देवपूजा केलेलं पाणी कधीही तुळशीला टाकायचं नाही, हा सर्वात मोठा दोष आहे। तुळस ही हरिप्रिया आहे, त्यामुळे तुळशीला देवांना स्नान घातलेलं पाणी टाकायचं नाहीये। आपल्या घरामध्ये दुसरी कोणती एखादी कुंडी असेल तर त्या कुंडीमध्ये आपण टाकू शकतो, पण तुळशीला टाकायचं नाहीये। तर अशा पद्धतीने आपण घरी हा उपाय करू शकतो। अगदी तुम्ही बघाल, काही दिवसांमध्ये आजारपण असेल, रोग असेल, घरामध्ये एखाद्याला काही पीडा असेल, किंवा तुम्ही धनप्राप्तीसाठी करत असाल, पैशाच्या समस्यांसाठी करत असाल, किंवा कोणासाठी किंवा स्वतःसाठी करत असाल, तर बऱ्याच प्रमाणामध्ये जी समस्या आहे त्यामध्ये फरक पडला आहे आणि हळूहळू त्यातून बाहेर निघण्याचा तुम्हाला मार्ग सुद्धा मिळत आहे। या बऱ्याच गोष्टी तुम्हाला लक्षात येतील, त्यामुळे नक्कीच काही प्रॉब्लेम असेल तर हा उपाय करा आणि त्या समस्येतून बाहेर निघण्याचा मार्ग 100% नक्कीच मिळेल। श्री स्वामी समर्थ।